जिल्ह्याच्या कोपरगाव शहरातल्या प्रस्थापित नेत्यांनी सरकारच्या 50 एकराहून अधिक जागेवर अतिक्रमण केलं। या प्रकरणी हायकोर्टाने ही जागा शासन जमा करण्याचे आदेश दिले। प्रशासन मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याकडे डोळेझाक करत असल्याचं बघायला मिळतंय। अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव मधील मोक्याच्या जागांवरील अतिक्रमणावरून राजकारण सुरू झालंय। शासनाच्या जागेवर आजी माजी आमदारांनी अनेक वर्षांपासून डेरा टाकल्याचा आरोप केला जातोय। 1954 साली शेतकऱ्यांकरता शासनाने दिलेल्या जागेवर विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले, तसंच मंगल कार्यालयाच्या माध्यमातून उत्पन्न गोळा केलं जात आहे। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी 2010 मध्ये कोर्टात धाव घेतली होती। 2015 मध्ये ही 50 एकर 33 गुंठे जागा शासनाने ताब्यात घ्यावी असा आदेश कोर्टाने दिलाय, पण प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय। सरकारची जागा आहे, माझं म्हणणं आहे त्वरित या शासनाने ताब्यात घ्यावी। हे बांधकाम थांबव, अनधिकृत बांधकाम आहे, नगरपालिका कार्यक्षेत्र बांधकाम आहे, शिवो का थांबत नाही बेकायदेशीर बांधकाम। या लोकांनी जर गोरगरिबाची जागा असती ना, यांनी आतापर्यंत नांगर फिरवला असता। या आमच्या जवळच शेजारी धोंडेवाडी गाव म्हणून अख्खा गावातले लोकांची घरं पाडली, आणि हे प्रस्थापित आजी माजी आमदार आहे यांचं का बरं अतिक्रमण काढत नाही। प्रशासनाच्या या दिरंगाईवर सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मुळात जे गरीब असले पाहिजे घरचे, आणि यांना जर प्रॉपर्टी कमी पडतात म्हणून जे शासकीय जमिनीवरती अतिक्रमण करत असेल, म्हणजे त्यांना एक रक्त लागलेलं आहे। हे बॉबी दादा भिंगरी बहिणी या ज्या आहेत त्यांच्या या रक्तामध्ये घुसलेलं आहे, भिरलेलं आहे, आणि हे चुकीचं घडून राहिलं। करोडो रुपयाची माया हे जमा होतात, आणि निवडणुकीच्या शेवटच्या रात्री करोडो रुपये उधळतात, आणि सत्तेतून पैसा पैशेतून सत्ता, हे समीकरण कुठंतरी सामान्य जनतेच्या लक्षात आणून सामान्य जनतेने यांना सत्तेपासून दूर केलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या हिताकरता 1954 मध्ये महात्मा गांधी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती। या ट्रस्ट करता ही जागा देण्यात आली होती। शेती प्रदर्शन भरवण्याच्या उद्देशाने ही जागा वापरात यावी असं अपेक्षित होतं, मात्र ज्या उद्देशासाठी ही जागा देण्यात आली होती त्यासाठी जागेचा वापर करण्यात आला नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्याचं अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंनी खंडन केलंय। त्याच्यावर आज समक्ष नंतर बोलू, हे सांगताय ते सगळं चुकीचं सांगताय। आता ते काय त्याच्यामध्ये नोटीस वगैरे आल्यानंतर त्याला उत्तर देऊ, समक्ष नंतर बोलेल। सामान्य नागरिकांनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्यास प्रशासनाकडून तत्परता दाखवत कारवाई केली जाते, मात्र या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतरही प्रशासन ढिम्म का असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। अहमदनगरहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जसं राजकीय घडामोडींचे अर्थ काय हे आम्ही या स्पेशल रिपोर्ट्समधनं उकलून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच आजूबाजूला जे काही घडतंय, भ्रष्टाचार असेल, सामाजिक कार्य असेल किंवा अगदी कुठल्याही घडामोडी, त्याचे चांगले वाईट समाजावर होणारे परिणाम आम्ही या स्पेशल रिपोर्ट्समधनं सांगत असतो। आज इथेच थांबतोय। हे सगळे स्पेशल रिपोर्ट्स तुम्हाला आवडतात, हे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, त्याबद्दल खूप